नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस इयत्ता नववी विषय नागरिक नागरिकशास्त्र दिवस पाचवा संपूर्ण उत्तर व स्पष्टीकरणासह विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा प्रश्न क्रमांक एक देशाच्या सुरक्षित प्रधानमंत्री यांची भूमिका काय प्रश्न क्रमांक उत्तर आहे देशातील जनतेला आश्वस्त करणे आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्त यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे प्रश्न क्रमांक दोन संघ शासन म्हणजे काय प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आहे संपूर्ण देशाचे संरक्षण करणे परराष्ट्रांशी व्यवहार करणे शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते प्रश्न क्रमांक देशाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे देशाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात प्रश्न क्रमांक चार देशाचे प्रथम नागरिक कोण असतात प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात प्रश्न क्रमांक पाच लोकसभेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर आहे लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात पुढील प्रश्न आहे कृती करा प्रश्न क्रमांक एक राष्ट्रपतींची निवड कशी होते ते विशद करा प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे एक राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते दोन भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत तर ता त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात तीन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे चार तिचे वय पस्तीस वर्ष पूर्ण असले पाहिजे राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री कार्य सांगा प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे एक प्रधानमंत्री यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतातच पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव राज्यकारभाराचे कौशल्य कार्यक्षमता विषयातील तज्ज्ञता यांचाही विचार मंत्री निवडताना केला जातो दोन मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होतात चार खातेवाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत्री यांना पार पाडावी लागतात स्वाध्याय व मूल्यमापन प्रश्न क्रमांक एक संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे एक चर्चा आणि विचारविनिमय कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्याची त्रुटी दाखवून देतात दोन प्रश्नोत्तरे संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे तीन शून्य प्रहर अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो चार अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते प्रश्न क्रमांक दोन अविश्वास ठराव ही संकल्पना स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे एक मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे दोन लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते तीन हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही चार आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात तो बहुमत संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो प्रश्न क्रमांक तीन प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची निवड व कार्य लिहा प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे प्रधानमंत्रीची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते व प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवते दोन निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो त्याच पक्षातील प्रधानमंत्री यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा प्रधानमंत्री यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते प्रधानमंत्री कार्य विद्यार्थी मित्रांनो कृती करा मधील प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर तुम्हाला येथे लिहायचे आहे चार मंत्रिमंडळ कार्य संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्यांच्या निर्मितीत पुढाकार घेते त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते शिक्षण शेती उद्योग आरोग्य परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात अधिक सराव कृती उपक्रम प्रश्न क्रमांक एक भारतातील पंतप्रधानांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू दुसरे लाल बहादूर शास्त्री तिसरे इंदिरा गांधी चार मोरारजी देसाई पाच चरण सिंग सहा राजीव गांधी सात विश्वनाथ प्रताप सिंग आठ चंद्रशेखर नऊ पी व्ही नरसिंहराव दहा अटल बिहारी वाजपेयी अकरा एच डी देवेगौडा आणि बारा इंद्रकुमार गुजराल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद